स्मार्ट ग्रहणीसाठी अतिशय महत्त्वाच्या टिप्स। संत्र्याची साले फेकण्याऐवजी वाटून जाळल्यास डास पळून जातात। मातीच्या भांड्यातील पाणी पिण्याने वजन कमी होते। दिवसातून 3 वेळा गरम पाणी पिण्याने 99% आजारापासून सहज वाचता येते। खूप जास्त गरम पाणी पिऊ नये। खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी पुदिन्याच्या चहामध्ये चिमूटभर मीठ टाकून पिल्याने जुन्यातील जुना खोकला बरा होतो। झोपेच्या कमतरतेमुळे त्रास होत असेल तर भिजवलेली अक्रोडे खा, यामुळे चांगली झोप येण्यास मदत होते। आंब्याचे पाने खा, अपचन व मुख दुर्गंधी जाते। जर नियमितपणे टोमॅटोवर सेंधा मीठ टाकून खाल्ल्याने तर उच्च रक्तदाबाच्या त्रासामध्ये आराम मिळतो। 3 महिने गाजराचा रस सलग 15 दिवस प्या, कोणत्याही कॅन्सर होत नाही व असेल तोही बरा होण्यास सुरुवात होते। पेरूची पाने खा, विसरण होत नाही, स्मरणशक्ती वाढते, उलट दात दुखत नाहीत। उभे राहून पाणी पिल्याने गुडघेदुखीचा त्रास होत नाही। याशिवाय पाणी पिल्यानंतर लगेच वाकू नये, श्वासाच्या नळीत पण जाऊ शकते। किडनी स्टोनची समस्या असल्यास नारळ पाणी प्यावे, असे केल्याने युरिन इन्फेक्शन होत नाही। चक्कर येऊ लागल्यास एक छोटी वेलची पाण्यासोबत घ्या, चक्कर येणे बंद होते। कच्चा कांदा खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो, तसेच ब्लॉक झालेल्या नसा देखील मोकळ्या होतात व हृदयरोग विकाराचा धोका कमी होतो। थँक्यू।